तसं तर लाल भोपळा बऱ्याच जणांना आवडत ना नाही पण हे भोपळ्याचं सूप तुम्ही एकदा केलं खरं सांगते एका एक वेळी दोन बोल पिलात तरी तुमचं मन भरणार नाही इतकं चवीला लागतं म्हणजे हे पटकन दहा मिनिटात तयार होतं चवीला सुरेख ताटसर एकसंध मस्त असं भोपळ्याचं सूप मनात आलं की चार ते पाच साहित्यामध्ये पटकन बिना झंझट करता येतं त्यामुळे ता। व्हिडिओला लाईक नक्की करा मस्त गरमागरम भोपळ्याचं सूप रेसिपी खूप सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज मध्ये आज आपण मस्त सगळ्यांना आवडेल असं लाल भोपळ्याचं सूप करतोय थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सूप असं खूप जास्त प्यावसं वाटतं आणि त्यामध्ये जर वेरिएशन मिळालं तर अजूनच छान वाटेल आणि लाल भोपळ्याचं सूप हे करायला अगदी पटकन होतं खूप जास्त साहित्य लागत नाही तसंही कुठलंही सूप खूप कमी साहित्यात केलं तितकं ते जास्त पौष्टिक होतं आणि हे सूप अगदी तसंच आहे खूप कमी साहित्य लागतं म्हणायला गेलं तर दहा ते पंधरा मिनटामध्ये सहज तयार होतं अगदी कंटाळा जरी आला असेल तरी तुम्ही पटकन करू शकता आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल इतकं हे चविष्ट होतं सुरुवात करूयात तर लाल भोपळ्याचं सूप करण्यासाठी इथं मी अर्धा किलो लाल भोपळा घेतला आहे त्याचं साल काढलं आणि त्याचे असे मोठमोठे तुकडे केलेले आहेत तर, मोठ के तर सालासहित अर्धा किलो घेतलेला भोपळा हा तुकडे करून नाही तर असे मोठेच तुकडे करायचे आता एक मोठी कढई ठेवली आहे त्यामध्ये घेऊयात एक क्यूब बटर बटर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घेतलं तरीही चालेल तुम्ही याऐवजी चमचाभर तूप वापरा किंवा सरळ तेल वापरा तर बटर हलकं गरम असतानाच यामध्ये घालूयात कांदा एक मोठा कांदा घेतला आहे असे मोठे मोठेच काप करून घेतलेले आहेत एक टोमॅटो पिकलेला टोमॅटो घ्यायचा अर्धा इंच आलं आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या लसूण घालणंसुद्धा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आता याला खूप जास्त परतायचं नाही अगदी मिनिटभर या बटरमध्ये परतून घ्यायचं तर कांदा टोमॅटो अगदी थोडंसं परतलं तर यामध्ये लाल भोपळ्याच्या फोडी घालायच्या आणि यालाही एक दीड मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा। यामुळं काय होतं या, या बटरचा जो स्वाद आहे ना सगळ्या भाज्यांना लागतो आणि चव छान येते आता जर तुम्हाला बटर तेल काहीच वापरायचं नाही आहे तर सरळ भोपळा कांदा सगळं एकत्र एक करा पाणी घालायचं आणि शिजवायचं तर भोपळा एक दीड मिनिटं परतून घेतल्यावर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि घालायचं आहे पाणी तर इथं मी जवळपास चार ते पाच कप पाणी घालते पाणी तुम्ही परत वाढवलं तरी चालेल त्यामुळं कमी घातलं सुरुवातीला तरी पण चालणार आहे पाणी घालायचं याला मस्त उकळ काढायची आणि मग याच्यावर झाकून याला एक पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे कुकरमध्ये करायचं असेल तर इथंपर्यंत सेम प्रोसेस करा पाणी घालून झालं की याच्या एक किंवा दोन शिट्ट्या करा आता हा भोपळा पूर्ण गार झालेला आहे याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे एकदम प्युरी करून घ्यायची याची तर थोडं थोडं करून याला आपण असंच पाण्यासहित बारीक करून घेऊ तर हे बघा याला आपण एकदम असं मंशार वाटून घेतलं आहे एकदम स्मूथ आपली पेस्ट तयार झालेली आहे उरलेला भोपळा पण आपल्याला असाच वाटून घ्यायचा आहे तर इथं मी कढाई परत गॅसवर ठेवली आहे याला ऑन करूया आता हे आपलं सगळं वाटून झालं आहे आणि इतपत घट्ट आहे पण सूप थोडंसं पातळ हवं म्हणून यामध्ये मी पाणी घालते आहे तर साधारण एक कपभर पाणी घालूयात किंवा तुम्हाला जसं घट्ट पातळ सूप पाहिजे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर याला आता मी चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालूयात एक चमचा काळी मिरी पूड थोडासा फ्लेवर देण्यासाठी लहान मुलांसाठी करत असाल तर आधी काढून ठेवा उकळून घ्या आणि मग मिरपूड घाला काळी मिरीपूड घालून याला मिसळून घ्यायचं आहे आणि याला दोन मिनिटासाठी मंद आचेवर उकळून घ्या तर एक दोन मिनिटं याला मंद आचेवर उकळलं फार उकळायचं नाही दोन मिनटं पुरेसे होतात आणि हे बघा आपलं छान मस्त असं सूप तयार झालेलं आहे आणि सूप आपलं पातळ असावं पण हे सूप आपण पातळ तरी सुद्धा बघा छान दाटसर झालेलं आहे एकसंध मिळून आलेला आहे असं पाणी पाणी दिसत नाहीये तर आपलं मस्त लाल भोपळ्याचं सूप तयार झालंय गरमागरम सर्व करूयात अशा प्रकारे आज आपण इथं अगदी पटकन दहा मिनिटात म्हटलं तरी सुद्धा तयार होणार हे लाल भोपळ्याचं सूप केलं कुकरमध्ये सुद्धा करू शकता जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल तसं तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल अगदी सगळ्यांसाठीच ही रेसिपी आहे करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली आणि हो मला हे सुद्धा सांगा की तुमच्या मुलाने तुम्हाला हे परत मागितलं का कारण खरंच खूप चवीला छान लागतं तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद